मित्रांनो, ऊन वारा पाऊस याचा जमिनीवर कसा परिणाम होतो त्याचं इथं तुम्हाला लक्षात येईल. आता इथे पूर्ण दाट ही चिकूची लागवड आहे, इथे तुम्हाला दिसेल वरते सगळं, आणि त्याची इथे सावली पडलेली आहे. इथे त्यामुळे काय होतं की या मातीला ऊनच मिळत नाही आणि त्याचा परिणाम हा होतो की माती गच्च ओली होत जाते. आणि ही ओली झालेली माती ज्यावेळेस याला थोडंसं उन्हाळ्याच्या दरम्यानी सुकेल आणि ऊन पण थोडंसं मिळेल, त्यावेळेस काय होणार आहे, या मातीचा दगड तयार होणार आहे. कारण ही अशी कायम गच्च ओली आणि सावली असल्यामुळे याच्यात जीवसृष्टी शिल्लक राहत नाही या जमिनीमध्ये, आणि मग ती माती घट्ट येत जाते आणि त्याचा दगड तयार होतो. परंतु आपल्या जमिनीमध्ये जर जीवसृष्टी योग्य प्रमाणात आपण राखली, त्याला त्याचं संयोजन केलं, नियोजन केलं, तर त्याचा काय परिणाम होतो तो इथे दिसेल. की हा सगळा भाग तुम्ही बघाल इथे, की हे सगळं कडक येईल नंतर, हे पूर्ण ओलं गच्च झालेलं आहे. परंतु इथे काय झालं, आजूबाजूला नैसर्गिक वातावरण आहे, त्या वातावरणात जी जीवसृष्टी तयार होती ती आपली जागा शोधून ते इथे येतात. तर आता इथे या ही जमीन जर अशीच राहिली असती तर याचा दगड तयार झाला असता. परंतु निसर्गाने काय केलं, ह्या जीवसृष्टीला इथे पाठवलं. इथे बघा, ह्या मुंग्यांनी ही माती बिलकुल चहा पावडर तयार केलेली आहे. यांनी काय होणार आहे, या जमिनीची पाणी धारण करण्याची शक्ती वाढेल, मुळांना वाढण्यासाठी इथे सच्छिद्रता निर्माण होईल, त्यात मुळ्या चांगल्या वाढतील. इथे दिसेल तुम्हाला, हे इथेही पुन्हा तशीच माती आहे सगळी. हे आता मुंग्यांनी आपलं काम चालू केलं आहे. आणि आम्ही काय करतो, ह्या सगळ्या जमिनीतल्या जीवसृष्टीला मारण्यासाठी काहीतरी विचारतो तिकडे दुकानात जाऊन, आणि ते औषधं आणून टाकून त्या जीवसृष्टीला मारतो. मग मी सतत म्हणतो की ज्या शेतकऱ्याला जमिनीतल्या जीवसृष्टीचं शास्त्र समजलं त्याची शेती फेल जाणार नाही, किंवा त्याला जमिनीचा कष्ट करण्याचं काम फारसं पडणार नाही. कारण शेतीमध्ये जमीन तयार करणे हे सगळ्यात जास्त कष्टप्रद काम असतं, त्याच्यापासून आपण अशी फुकट मुक्तता पाहू होऊ शकते आपली, की हे कष्ट करण्याची गरज पडणार नाही. त्यामुळे ही जीवसृष्टी सांभाळण्यासाठी जे जे करायचं ते केलं तर त्याला कुठले खर्च येत नाही, कष्टही करता येत नाही. धन्यवाद.